जय श्रीराम मित्रांनो, मी महावीर जैन श्रीमंत राजगड। आज आपण जो किल्ला पाहणार आहोत तो हिमाचल प्रदेशातील सर्वात मोठा आणि अतिप्राचीन असा किल्ला आहे, कांगडा किल्ला। याचं दुसरं नाव नागरकोट। याचा उल्लेख महाभारतात सुद्धा आहे। कटोच राजवंशातील राजे इथे होते आणि महाभारतात याचं त्रिगर्ता राज्य म्हणून उल्लेख केला गेलेला आहे। अतिशय प्रचंड बेलाग असा हा किल्ला आणि ह्या किल्ल्यावर ज्याचं राज्य आहे त्याचं आजूबाजूच्या सगळ्या पहाडी राज्यावर राज्य असेल अशी तिथे म्हण आहे। आणि तिथली धनसंपत्ती वैभव हे पाहता अनेक परकी आक्रमणं झाली, पण त्यात तुगलक ह्यांनीसुद्धा हल्ले केले, शेरशहा सुरी ह्यांनी हल्ले केले आणि गजनी ह्यांनीसुद्धा हल्ले केले। पैकी अकबरांना बऱ्याचशा हल्ल्यात काही यश आलं नाही, पण ह्या हल्ल्याला वैतागून शेवटी तिथल्या राजवंशानं मांडलिकत्व पत्करलं अकबराचं। पण त्यानंतर जहागीर ह्या मुघलाने किल्ल्यावर हल्ला केला, किल्ला बळकावला, किल्ल्याची विटंबना केली आणि मस्जिद बांधली। आणि साधारणतः 125 ते 150 वर्षानंतर या किल्ल्यावर मुघलांचं राज्य होतं। त्यानंतर ओरिजिनल राजवंश यांनी परत तो किल्ला ताब्यात घेतला। त्यात शिखांचे राजे रणजित सिंग यांचे वडील यांची सहायताही त्यांनी घेतली आणि तो घेतल्यानंतर त्यांचं नाव तो संसार चंद, त्यांनी मग आजूबाजूचा एरिया प्रगत करायला सुरुवात केली। मग त्या हे पाहता जवळपासच्या राजांनी प्रतिक्रमण केलं। त्यात त्यांनी गुरखा राज्याची सहायता घेतली आणि म्हणून संसारचंद यांनी शिखांचे राजे रणजित सिंग यांची सहायता घेतली आणि त्यांना हरवलं। त्यानंतर बराच काळ हा किल्ला शिखांकडे होता, अगदी 1800 ते 1900 आपण म्हणू शकतो। त्यानंतर इंग्रजांच्या ताब्यात हा किल्ला गेला। साधारणतः 1905 एक भयंकर भूकंप झाला त्या भागात आणि त्या भूकंपात ह्या किल्ल्याची भरपूर काही हानी झाली, भरपूर नुकसान झालं, त्याची चिन्ह अजूनसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। पण तरीसुद्धा आजही आजच्या मितेलासुद्धा अतिशय सुंदर असा किल्ला आहे, बेलाग एकदम रांगडा। आणि हा किल्ला आता आपण पाहूया श्रीमंतराजेसोबत। जय शिवराय। हिमाचल प्रदेशमधील कांगडा किल्ला, महादरवाजा, त्याचं नाव आहे रणजित सिंग दरवाजा। दूसरा दरवाजा दिख रहा है? लगाओ। प्रवेश केल्यानंतर लगेच समोर किल्ल्याची उत्तुंग अशी तळवंदी दिसते, डाव्या बाजूला एक छोटा डोंगर। महादरवाज्याच्या बाजूला थोडासा परिसर, बुरजावर जाण्यासाठी रस्ता। दोन्ही बाजूला थोडस खिंड असल्यासारखं आहे आणि हा तिसरा दरवाजा, याला अहिनी दरवाजा म्हणतात, अहिनी दरवाजा। आणि या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला देवड्या, दरवाज्याच्या वरती सुद्धा इमारत आहे, सुस्थितीत आहे, फक्त छत तिचं कोसळलेलं दिसतंय आणि वरती जाणाऱ्या पायऱ्या ढासळलेल्या आहेत। बुरुजवाजा स्ट्रक्चर आहे हे,
आणि या तटबंदीला दिसणाऱ्या चंग्या. इथे सैनिकांसाठी असलेलं काही शेल्टर वजा स्थान किंवा देवडी म्हणून कदाचित वापर होत असावा. तडवणीला व्यवस्थित मोठमोठ्या जंग्या दिलेल्या आहेत. इनकडच्या जंग्याचं स्ट्रक्चर थोडंसं वेगळं दिसतंय, विस्तृत आणि स्टेपिंग केलेलं आहे. वरती सुद्धा स्ट्रक्चर आहे. जाण्याचा रस्ता आपण शोधूया. हे कदाचित नवीन स्ट्रक्चर दिसते, 1878 साली बांधण्यात आलेलं. काही दरवाजा ओलांडल्यानंतरच इथे एक असणारी छोटी विहीर, व्यवस्थित दगडांचं बांधकाम केलेलं आहे. आणि इथे दुसरं एक स्ट्रक्चर, गणपती आणि महिषासुरमर्दिनी यांची शिल्प चित्रली आहेत, कोरलेली आहेत. आणि अजून दोन शिल्प आहेत तिकडे, हरिण दिसत आहे आणि वरती एक आहे, थोडासा अंधार आहे इकडे. हे पण शिपायचं शेल्टरच असावं असं वाटतं. आणि इथे जंग्या दिलेल्या आहेत इथे सुद्धा. इथे सुद्धा शिल्प कोरलेली आहेत. शंभू, गणेश भगवान दोन आहेत आणि बजरंग बली. इथे मात्र वरती जायला आपल्याला रस्ता मिळतोय. बुरुजवाचा स्ट्रक्चर दिसतंय, हे पण बुरुजच आहे चादर. याला दोन मजली म्हणू शकतो, खाली एक होता आणि हा वरचा एक बुरुज. आणि आता हा तिसरा दरवाजा ज्याचं नाव आहे अमिरी दरवाजा. जहांगीर दरवाजा हा आत्तापर्यंत सर्वात उंच असा दरवाजा दिसतोय. या दरवाजाला लागोपाठ 3 कमानी आहेत. इथे सुद्धा देवड्या दिल्या आहेत आणि जर वरती पाहिलं तर हा दरवाजा इथे पूर्वी लाकडाचा दरवाजा असावा. हा दरवाजा काही मोठा दरवाजा दिसतो. शंभूराजे, अतिशय व्यवस्थित मेंटेन केलेलं आहे. आतली बाजू थोडा किल्ल्याच्या बुरुजावरून आजूबाजूचा परिसर पाहूया. आपण समोरून आलो होतो, अतिशय मोठा किल्ला, कदाचित हिमाचल प्रदेशातील हा सर्वात मोठा किल्ला असावा. उत्तुंग भव्य आणि दिव्य किल्ला दिसतो.
जहांगीर दरवाजातून एंट्रन्स केल्यानंतर हा कदाचित बालेकिल्ल्याचा भाग असावा. तुंगशी तटबंदी कमीत कमी 80 ते 100 फूट उंच असावी. त्याच्यावरूनच ह्या किल्ल्याचं आकारमानाने भव्यता कळते. हा एक पाचवा दरवाजा आणि ह्या दरवाजाचं नाव आहे अंधेरी गेट, अंधेरी दरवाजा किंवा अंधेली दरवाजा. दरवाजात दोन्ही साईडला निवळती तटबंदी. सहावा दरवाजा त्याला दर्शनी दरवाजा म्हणतात. आणि आत काहीतरी स्ट्रक्चर असावं जिथे त्या खिडक्या दिसतात बाहेरच्या साईडला. तर दर्शनी दरवाज्यातून प्रवेश करत आहोत आणि दरवाज्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला शिल्प आहेत आणि त्यांची नावं आहेत गंगा, जमुना किंवा यमुना. हा नवीन लाकडी दरवाजा बसवलेला दिसतोय आणि अजूनही आपण किल्ल्याच्या बालेकिल्ल्यात प्रवेश करायचा बाकी आहे. अवशेष पडलेले आहेत हे लाकडाच्या खांबाचे बेस आहे. त्याच्यावरती लाकडाचे खांब ठेवण्यात या भागात सुद्धा आत 6 खांबासाठी व्यवस्था केलेली आहे. आतल्या साईडला अतिशय उत्कृष्ट असं कोरीव काम देखील आहे इकडे. म्हणजे प्रथम दर्शनी सिंहासन वगैरे असेल किंवा पदाधिकाऱ्यांची बसण्याची जागा असेल असं न वाटता इथे एखादं मंदिर असावं असं वाटतं. जर वरती बघितलं तर बीम्स ठेवलेले आहेत म्हणजे वरती डोम असणार आहे. आणि समोरचं प्रांगण अतिशय कलाकुसर केलेली आहे. म्हणजे बघितलं ना शिल्पकलेचे उत्कृष्ट नमुने आहेत. म्हणजे ते आता जीर्ण झाले पण अजूनही अस्तित्व टिकून आहे. आमचं या मंदिर वजा बांधकाम दिसत आहे आणि आश्चर्य आदिनाथजी जैन मंदिर जी जैन मंदिर आहे आणि अंबिका देवी मंदिर आहे. अजब हे अतिशय सुंदर अशी जैन मूर्ती. हे वाड्याचे अवशेष असावेत कदाचित किंवा मंदिर संकुल असावं. इथे जर बघितलं तर शिल्प दिसत आहे आणि साधारणतः जैन धर्माचं शिल्प असावं. हा किल्ला पाहणं म्हणजे एक पर्वणी आहे. एक किल्ला आणि प्राचीन असं शिल्पकलेचं एक जिवंत उदाहरण. किल्ल्याच्या प्रवेशालाच सध्या जिथून प्रवेश होतो तिथून एक म्युझियम ठेवलेलं आहे. खांब
खांबाचं आकारमान वगैरे पाहिल्यानंतर ह्याची भव्यता खरंच कळते म्हणजे काय असेल हा किल्ला एकीकडे प्रचंड प्रचंड. इथे अंदाज तर येत नाही इथे एक्झॅक्टली काय असावं. पाण्याचं स्टोरेज, आंघोळीची व्यवस्था, ते अजून काही. हेच काढायला मार्ग नाही पण भव्य असं स्ट्रक्चर आहे. आणि सध्या मी तटबंदीजवळ जातो आहे. इतके अवशेष आहेत त्या किल्ल्यात की काही सांगू शकत नाही म्हणजे काय असेल हा किल्ला त्या जमान्यात. इथे सुद्धा एक स्ट्रक्चर आहे. सब निकल रहे हैं यार. वीर है ये तुम जहाँ पे खड़े हो ये देखा क्या और पीछे ये भी देखो उधर भी एक देखा. अरे यार जबरदस्त अजून एक पाण्याची विहीर म्हणजे निश्चितच ही आंघोळीचं साधन असं होईल. अजून एक विहीर इकडे अतिशय जबरदस्त बांधकाम आहे पण अनफॉर्च्युनेटली इकडे या सगळ्या स्ट्रक्चरचं डिकोडिंग करून ही स्ट्रक्चर काय असावी अशी फलक नाही आहेत. चला आता बालेकिल्ल्यात जाऊया. आदिनाथ भगवान मंदिराच्या मागच्या बाजूला अजून दोन छोटी अशी सुरेख मंदिरं आहेत. इथे सुद्धा शिल्पकलेचं उत्कृष्ट उदाहरण आहे. इथे ही मूर्ती भग्न झालेली आहे. अरे इथे विष्णू लक्ष्मी मोर दिसतोय म्हणजे कदाचित कार्तिक भगवान असते हनुमानाची मूर्ती. अतिशय सुंदर असं छोटेखाली मंदिर मागच्या साईडला सुद्धा पुरी काम आहे दगडांचं. शंभू ते गोमूक दिसत बाले किल्ल्यात प्रवेश करत आहोत. अजून थोडस वरती बांधलेलं आहे. बाले किल्ल्याची तटबंदी वरती जाण्याचा रस्ता. मी पहिल्यांदाच कुठल्या तरी किल्ल्यावर असं बांधकाम बघतोय जिथे इन्क्लिनेशन मध्ये भिंत बांधली गेलेली आहे. शमो इथे का गे सिधानी प्रवेशद्वार. बुरुजाचा स्ट्रक्चर समोरच
पण त्या बाजून आलो होतो मी खाली इथे त्या रूम्स दिसत आहेत आणि इकडून एक हा एक दरवाजा आहे इकडून येण्याचा आहे इथून सुद्धा येता येतात वरती चढल्यानंतर थोडंसं फ्लॅट किल्ल्याचा सर्वोच्च ठिकाण किल्ल्याचे सर्वोच्च ठिकाण आता जसं ते सुद्धा पाण्याची व्यवस्था ते राहण्याची व्यवस्था असावी जे सध्या बघणं झालेलं आहे रिस्टोरेशन केलेलं दिसत आहे भाले किल्ल्यावरून दिसणारा परिसर एका बाजूला खोल अशी दरी त्यात नदी वाहते तर विरुद्ध दिशेला डोंगरांची रांग किल्ल्याचा दरवाजा सुद्धा पूर्वाभिमुख आहे किल्ल्याचा पश्चिमेचा बुरुज कदाचित टेहणी बुरुज म्हणून वापरण्यात येत असावा कदाचित राजे महाराजे आणि राणी वसा यांचा विरंगुळ्याचं स्थानसुद्धा हे असावं अतिशय रमणीय असं स्थळ अतिशय रांगडा असा किल्ला भक्कम भारदस्त ह्या किल्ल्याला पाहिलं की कोणालाही महाराष्ट्रातील देवगिरी किंवा तामिळनाडूतील जिंजी ह्या किल्ल्याची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही एवढा मोठा प्रचंड विस्तृत आणि ह्यात वैशिष्ट्य म्हणजे अतिशय पुरातन शिल्पकलेचं एक उत्कृष्ट उदाहरण जबरदस्त कलाकुसर प्रचंड आकारमान आणि या संरक्षण दृष्ट्या एकदम व्यवस्थित लोकेटेड असलेला किल्ला महाले किल्ल्यातली एक वास्तू जी राहिलेली ती सुद्धा आपण पाहून घेऊया किल्ला व्यवस्थित जर पाहायचा असेल तर माझ्या मते एक पूर्ण दिवस द्यायला हवा या किल्ल्याला आणि एवढे अवशेष आहेत या किल्ल्यात की आपण गेससुद्धा करू शकत नाही ते राहण्याची कदाचित व्यवस्था असावी आणि जस्ट गेस ही आंघोळीची व्यवस्था असावी जबरदस्त स्ट्रक्चर है जिधर देखो उधर स्ट्रक्चर है सब खुला एरिया है ही नहीं ये देखो इथे पण दोन मजली बिल्डिंग होती आणि छत होत आहे दिसते काय मोठा असतो छत